साखर उद्योग म्हणजे शेतकऱ्याला समृद्धी आणि विकासाची वाट दाखवणारा एकमेव उद्योग. वार्षिक 35,000 कोटींची उलाढाल करणाऱ्या महाराष्ट्राचा भारताच्या साखर उत्पादनात 1/3 वाटा आहे. सहकारी तत्वावर चालणारा शेतकऱ्यांच्या मालकीचा हा साखर उद्योग जगाच्या अर्थकारणातही चर्चिला जातो. गेल्या 65 वर्षात राज्यातल्या सहकारी साखर उद्योगानं अनेक चढउतार अनुभवले. एक सहकारी संस्था संपूर्ण परिसराचा विकास घडवून आणते, कायापालट करते. याच विचाराला अनुसरून 65 वर्षांपूर्वी सणसरच्या माळरानावर साहेबराव जाचक, भिकुलाल निंबाळकर, गोविंदराव पाटील, माणिकराव जाचक, गोविंदराव पवार, केरबा कदम, मारुतराव यादव, नारायणराव जाचक, रामचंद्र गावडे, राजाराम उंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे जाऊन कारखान्यासाठी भाग भांडवल उभं केलं. 24 जानेवारी 1956 रोजी साहेबराव जाचक यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार नियुक्त संचालक मंडळ निवडलं गेलं. 13 मे 1956 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन झालं. गेल्या 62 वर्षात सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी आपापल्या परीनं कारखान्याच्या प्रगतीत मोलाची भर घातली. सुरुवातीला दैनंदिन 450 मेट्रिक टन असलेली गाळप क्षमता कार्यक्षेत्र विस्तारत जाऊन 3,500 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली. कालानुरूप कारखान्याचं कार्यक्षेत्र विस्तारत जाऊन 54 गावं या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाली. जोडीला ऊसाचं क्षेत्रही वाढलं, त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता मात्र अपुरी पडू लागली. आपली पालकत्वाची जबाबदारी सांभाळत, तोटा सहन करत, वाहतुकीचा खर्च सोसून अतिरिक्त ऊस इतर कारखान्यांकडे पाठवावा लागला. श्री छत्रपती साखर कारखान्यानंतर सुरू झालेले अनेक कारखाने आधुनिकतेकडे वळत होते. 2009 मध्ये मोळी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आले असताना आदरणीय पवार साहेबांनी याकडे लक्ष वेधलं आणि साखरेसोबतच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प हाती घ्या, तोपर्यंत मी कारखान्यात येणार नाही असं निर्वाणीचं बजावलं. वाढतं ऊस क्षेत्र आणि अपुरी गाळप क्षमता यामुळे कारखान्यालाही आधुनिकीकरणाची आणि विस्ताराची गरज भासत होती. 2013-14 या साली माननीय श्री अमरसिंह उर्फ बाळासाहेब राजेंद्र कुमार घोलप यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या 151 कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याला वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. 17 जानेवारी 2015 रोजी प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक करार करण्यात आले आणि मे 2015 मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. मात्र नव्या प्रकल्पाच्या उभारणीचा हा प्रवास सोपानिश्चितच नव्हता. या दरम्यानच्या काळात साखरेचे भाव कोसळले, कारखान्याला तोटा सहन करावा लागत होता. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या कर्जासाठी कारखान्याचं 18 कोटी रुपयांचं भागभांडवल नक्कीच पुरेसं नव्हतं. त्यासाठी सभासदांना आवाहन करण्यात आलं आणि सभासदांनीही विश्वास दाखवत 2 वर्षात शेअर स्वरूपात 30 कोटी रुपये दिल्यानं भागभांडवल 48 कोटी रुपये झालं. नव्या प्रकल्पातील 36/78 चार मिल्समुळे 5,000 मेट्रिक टन क्रशिंगची क्षमता तयार झाली असून ती 7,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यासाठी आवश्यक ती तरतूदही करण्यात आली आहे. 70 टन आणि 35 टन क्षमतेचे 2 बॉयलर्स 91 टन वाफ प्रति तासास निर्माण करतील. गळीत हंगाम नसताना फक्त 35 टन क्षमतेचा बॉयलर कार्यरत ठेवूनही वीज निर्मिती होईल. हंगामात 18 मेगावॅट वीज आणि हंगाम नसताना 6 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असणारा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी 12 मेगावॅट आणि 6 मेगावॅट क्षमतेचे 2 टर्बाईन्स बसवण्यात आले आहेत.
कारखान्याच्या आवश्यकते व्यतिरिक्तची वीज प्रति युनिट 6.27 रुपये दरानं महावितरणला देण्यात येणार असून त्यासाठी महावितरणशी 13 वर्षांसाठीचा विक्री करार करण्यात आला आहे. 220 केव्हीचं स्विचयार्ड आणि 3 किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन यांच्या माध्यमातून वीज वितरणाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सुपर ग्रॅव्हिटी बॉइलिंग हाऊस उभारण्यात आलं असून त्याचबरोबर बॉयलरला शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी आरो प्लांट आणि सुसज्ज लॅब सुद्धा उभारण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीचं काम चालू असताना माननीय अजित दादांनी अनेकदा प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. आदरणीय पवार साहेब आणि माननीय अजित दादांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि मदतीमुळे प्रकल्पाचं काम व्यवस्थित पूर्ण झालं. तसेच खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचंही वेळोवेळी सहकार्य लाभलं. आधुनिकीकरण आणि विस्ताराची कास धरत नवी झळाळी प्राप्त करून श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना साखर उद्योगात नव्यानं पाऊल टाकत आहे. सहकाराला दिशा दिलेला, पारदर्शी कामाचा आदर्श घालून दिलेला हा साखर कारखाना नव्या जोमानं आव्हानांना सामोरं जात अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या ब्रीदवाक्याला अनुसरून सर्वांच्या साथीनं आणि सहभागानं उत्तरोत्तर निश्चितच प्रगती करेल.